नमस्कार शेतकरी मित्रांनो, आमच्या पीक पाणी या शेतीविषयक माहिती देणाऱ्या वाहिनीवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण वाटाणा लागवडीची माहिती घेणार आहोत. रब्बी हंगामात उत्तर व पश्चिम महाराष्ट्रात वाटाणा हे महत्त्वाचे पीक आहे. वर्षभर मागणी असणारा आणि चांगले भाव असे या पिकाचे वैशिष्ट्य आहे. हे पीक कडधान्य वर्गातील असले तरी भाजी या पिकाला हॉटेल्समध्येही भरपूर मागणी असते. हे पीक जमिनीमध्ये नत्र स्थिरीकरणाचे काम करते, त्यामुळे जमिनीचे आरोग्य सुधारते. बडोदे, खानदेश, नगर, नाशिक, पुणे, सातारा या ठिकाणी वाटाण्याची लागवड अधिक केली जाते. यातून आर्थिक उत्पन्न देखील उत्तम प्रकारे मिळते. तर शेतकरी मित्रांनो, वाटाणा हे जे पीक आहे ते रब्बी हंगामामध्ये उत्तर व पश्चिम महाराष्ट्रात महत्त्वाचे पीक आहे आणि वर्षभर मागणी असणारा आणि चांगला भाव मिळणारा असे हे पीक आहे. आणि हे पीक जर कडधान्य वर्गात मोडत असले तरी हे पीक जे आहे ते भाजी या पिकासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात घेतले जाते व याला हॉटेल्समध्येही चांगल्या प्रकारचे मागणी या ठिकाणी मिळते. हे पीक जे आहे ते जमिनीमध्ये आपल्याला नत्र स्थिरीकरणाचे काम करत असल्यामुळे जमिनीचे आरोग्य या ठिकाणी चांगल्या प्रकारे सुधारते. आणि याचे मुख्य पीक जे आहे ते नाशिक, नगर, खानदेश, पुणे, सातारा या ठिकाणी याची भरपूर प्रमाणात लागवड केली जाते. आणि यातून नत्राचा पुरवठा आपल्या जमिनीला मिळत असल्यामुळे या ठिकाणी आपणाला जो आहे तो चांगल्या प्रकारचे आपणाला या ठिकाणी जमीन सुधारते व आपल्याला आर्थिक उत्पादन या ठिकाणी चांगल्या प्रकारे उत्तम मिळते. तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघितलं तर वाटाणा लागवड करत असताना आपणाला या ठिकाणी दोन प्रकारचा फायदा होतो. एक म्हणजे आपल्या जमिनीचे जे आहे ते आरोग्य सुधारते आणि दुसरे म्हणजे याला जर बघायचं झालं तर खूप प्रमाणात मागणी असल्यामुळे आपणाला या ठिकाणी आर्थिक उत्पन्न देखील भरपूर मिळते. हवामान व जमीन. थंडीपासून या पिकाला जास्त फायदा होतो. पीक वाढीसाठी महिन्याचे सरासरी तापमान 10 ते 20 अंश सेल्सिअस या ठिकाणी असावे. वाटाण्याच्या बिया उगवण्यासाठी 22 अंश सेल्सिअस तापमान अत्यंत अनुकूल असते. वाटाणा पिकाच्या लागवडीसाठी मध्यम, सुपीक, सच्छिद्र, पाण्याचा उत्तम निचरा होणारी खोल जमीन निवडावी. जमिनीचा सामून 6 ते 7.5 असावा. खत व्यवस्थापन. ओलेताखाली लागवडीच्या वेळी हेक्टरी 50-75-50 हे खत मात्रा तर 25 किलो नत्र ही 1 महिन्याने घ्यावे. हेक्टरी 8 ते 10 गाड्या चांगले कुजलेले शेणखत लागवडीपूर्वी व लागवडीनंतर द्यावे. हे पीक जमिनीत नत्र स्थिरीकरण करत असल्याने नत्रयुक्त खतांची मात्रा कमी द्यावी. तर शेतकरी मित्रांनो, हवा व जमीन या ठिकाणी बदल तर थंडीपासून या पिकाला जो आहे तो चांगल्या प्रकारे फायदा होतो. आणि या पीक वाढीसाठी महिन्याचे सरासरी तापमान आपल्याला 10 ते 20 अंश सेल्सिअस असले तरीसुद्धा चालू शकते. तुम्ही वाटाण्याचे बिया उगवण्यासाठी साधारण 22 अंश सेल्सिअस तापमान जर असेल तर चांगल्या प्रकारचे पीक या ठिकाणी आपल्याला मिळते. आणि वाटाणे पिकाच्या लागवडीसाठी पीक सच्छिद्र व पाण्याचा उत्तम निचरा असणारी जमीन ही चांगली आणि जमिनीचा सामू साधारण 6 ते 7.5 असावा. आणि खत व्यवस्थापन करत असताना ओलेताखाली असताना लागवडीच्या वेळी आपल्याला हेक्टरी 50-75-50 ही खत मात्रा द्यायची आहे तर 25 किलो नत्र 1 महिन्याने आपल्याला द्यायचं आहे. आणि हेक्टरी 8 ते 10 गाड्या चांगले कुजलेले शेणखत लागवडीपूर्वी व लागवडीनंतर द्यावे. पाणी व्यवस्थापन. या पिकाला इतर भाजीपाला पिकांच्या मानाने कमी पाणी लागते आणि लागवडीनंतर पिकास आपल्याला हलके पाणी द्यावे. पाण्याची दुसरी पाळी फुलधारणेच्या काळात व तिसरी शेंगामध्ये दाणे भरत असताना द्यावे. जमीन हलकी वाळू मिश्रित असल्यास नियमित पाणी द्यावे. काढणी व उत्पादन. वाटाणा कमीत कमी 45 व जास्तीत जास्त 65 दिवसात काढणीसाठी तयार होतो. शेंगाचा गडद हिरवा रंग बदलून त्या फिकट हिरव्या रंगाच्या व टपोऱ्या दिसू लागतात. काढणी 3 ते 4 आठवड्यात पूर्ण होते. लवकर येणाऱ्या जातीचे हिरव्या शेंगाचे एकरी उत्पादन 10 ते 15 क्विंटल तर मध्यम कालावधी तयार होणाऱ्या जातीचे 20 ते 25 क्विंटलपर्यंत व उशिरा येणाऱ्या जातीचे 30 ते 40 क्विंटलपर्यंत एकरी उत्पादन मिळते. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी बघितलं पाणी व्यवस्थापन कशा प्रकारे करावे व काढणी उत्पादन तसेच आपण या ठिकाणी ह्या बाबी जर लक्षात घेतल्या तर नक्कीच आपणाला त्यातून चांगला फायदा हा मिळतो. तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी पाणी व्यवस्थापन करत असताना आपणाला इतर पिकांच्या तुलनेने पाणी हे कमी लागते आणि लागवडीनंतर आपणाला पिकाला जो आहे ते हलक्या प्रमाणात पाणी द्यायचं आहे. आणि
फुलधारणेच्या काळात जर बघितलं तर आपल्याला तिसरी शेंगामध्ये जर दाणे भरत असतील तर त्या ठिकाणी पाण्याच्या आपणाला दुसरी पाळी द्यायची आहे. आणि जमीन जर हलकी वाळू मिसळत असले तर आपल्याला या ठिकाणी नियमित पाणी द्यावे लागणार आहे. आणि काढणी उत्पादन बघताना आपल्याला या ठिकाणी वाटाणा कमीत कमी 45 दिवसांमध्ये आपल्याला या ठिकाणी निघतो आणि 65 दिवसांमध्ये आपल्याला काढणीसाठी तयार होतो. तर आपल्याला या ठिकाणी काढणी जी आहे ती 3 ते 4 तोड्यांमध्ये पूर्ण होते आणि आपल्याला एकरी उत्पादन ते 10 ते 15 क्विंटल एवढे मिळते. आणि तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला ही माहिती चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेल ऑन करा व व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत अवश्य पहा. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.